नव्याने वाहन शिकलेल्या तरुण तरुणींना आता आरटीओ कार्यालयात न जाता घर बसल्या लर्निंग लायसन्स शिकाऊ परवाना काढता येणार आहे। परिवहन सेवामधील वाहन या वेबसाईटवरून त्यांना तो परवाना काढता येईल। ऑनलाईन टेस्ट देण्यापूर्वी डिजिटल साक्षरी बंधनकारक असून त्यासाठी आधार लिंक करावे लागणार आहे। ऑनलाईन चाचणीत 20 पैकी 12 गुण मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लगेचच ऑनलाईन लर्निंग परवाना मिळेल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिलेली आहे। लर्निंग लायसन्ससाठी अशी आहे कार्यपद्धती। प्रारंभी वाहन वेबसाईटला क्लिक केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय निवडावा। लर्निंग लायसन्सवर क्लिक करून संबंधिताने त्याची स्वतःची माहिती त्या ठिकाणी भरावी। संपूर्ण माहिती भरल्यानंतर लर्निंग लायसन्सचे ऑनलाईन शुल्क संबंधिताला भरावे लागेल। ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी व्यावसायिक वाहने सोडून फिटनेस बाबत स्वयंघोषपत्र द्यावे। लर्निंग परवान्यांसाठी 2 पर्याय देतात, त्यातून घरी बसून की कार्यालयात जाऊन टेस्ट देणार त्यापैकी एक निवडावे। टेस्ट देण्यापूर्वी डिजिटल साक्षरीसाठी आधार लिंक करावे लागेल। आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्याशी संलग्नित मोबाईलवर OTP येईल। मोबाईलवरील OTP टाकल्यानंतर डिजिटल साक्षरी झाल्याने समजून ऑनलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका येईल। ऑनलाईन टेस्टमध्ये 2 गुणांचे 10 प्रश्न असतील। प्रत्येक प्रश्नासाठी 30 सेकंदांचा वेळ दिला जाईल। टेस्टची वेळ संपल्यानंतर काही वेळात रिझल्ट निकाल येईल। उत्तीर्ण झालेल्या संगणकावरूनच तत्काळ लर्निंग लायसन्स काढता येईल। परिवहन आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार वाहन चालकांना अधिकाधिक ऑनलाईन सुविधा दिल्या असून त्यामुळे वाहनधारकांची सोय झाली आहे। ऑनलाईन लर्निंग लायसन आता घरबसल्या काही वेळातच मिळत असल्याने कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे। संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर।